तिबेरिय कैसरिया रोमी राज्याच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी जखऱ्याचा पुत्र योहान अरण्यात राहत असताना त्याला देवाकडून संदेश मिळाला. त्यावेळी पिलात यहुदियाचा राज्यपाल होता. हेरोद गालिल प्रांताचा, त्याचा भाऊ फिलिप, इतुरिया व त्रोखोनिती यांचा आणि लुसनिया अबिलेनचा मांडलिक होता. हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. देवाचा संदेश मिळाल्यानंतर योहान यार्दिनच्या दोन्ही तीरांवर ठिकठिकाणी जाऊन पापक्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश लोकांमध्ये गाजवू लागला. संदिष्टा यशया यांच्या शब्दात ओसाड अरण्यातून ही घोषणा करणारी वाणी होता. प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा, डोंगर भूसपाट करा, दर्याखोरी भरून काढा, वळणे सरळ करा, उबडधुबड रस्ते सपाट करा. त्यानंतर देवाने पाठविलेला तारणारा अखिल मानवजातीच्या दृष्टीस पडेल. बाप्तिस्मा घेण्यासाठी लोक घोळक्यांनी योहानाकडे येत असत व त्यांना तो या प्रकारे उपदेश करीत असे. अहो सापाच्या पिल्लांनो, आगामी क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले? पहिल्यांदा जा आणि आपल्या वागणुकीने तुम्हाला पश्चाताप झाला आहे हे सिद्ध करा. आपण अब्राहमाचे वंशज आहोत म्हणून सुरक्षित आहोत असे समजू नका. तेवढीच गोष्ट पुरेशी नाही, कारण मी तुम्हाला सांगतो की देव अरण्यातील या दगडापासून देखील अब्राहमाची संतती निर्माण करण्यास समर्थ आहे. त्याच्या न्यायाची कुराड तुमची मुळे तोडून तुम्हाला खाली पाडण्याकरिता तुमच्यावर रोखलेली आहे. होय, चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येईल. यावर जमावाने त्याला विचारले, मग आम्ही काय करावे? यावर योहानाने उत्तर दिले, तुमच्याजवळ दोन अंगरखे असतील तर त्यातला एक ज्याच्या जवळ एकही अंगरखा नाही त्याला द्यावा. तुमच्याजवळ पुरून उरेल इतके अन्न असेल तर ते जे भूकेले आहेत त्यांना द्यावे. भ्रष्टाचाराबद्दल कुप्रसिद्ध असलेले जकातदारही बाप्तिस्मा घेण्यासाठी आले आणि त्यांनी त्याला म्हटले, गुरुजी आम्ही काय करावे? योहानाने उत्तर दिले, तुम्हाला रोमी सरकारने जेवढा कर घेण्याचे नेमून दिले आहे त्याहून अधिक कर तुम्ही घेऊ नका. काही शिपायांनी विचारले, आणि आम्ही काय करावे? योहानाने उत्तर दिले, धमक्या देऊन किंवा कुभांड रचून पैसा उकळू नका व आपल्या पगारात तृप्त रहा. ख्रिस्ताचे आगमन लवकरच होईल अशी प्रत्येकाला आशा वाटत होती आणि योहानच तो असावा असा ते तर्कवितर्क करीत होते. योहानाने त्यांना म्हटले, मी केवळ पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, पण ज्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे असा कोणी एक लवकरच येत आहे, त्याच्या पादत्राणाचा बंध सोडाव्यास मी योग्य नाही. तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने म्हणजे पवित्र आत्म्याने करील. आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास त्याच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे. तो धान्यापासून कोंडा वेगळा करील आणि कोंडा न विझणाऱ्या अग्नीमध्ये जाळून टाकील, पण धान्य कोठारात साठवेल. दुसऱ्या अनेक शब्दांनी योहानाने लोकांना बोध केला आणि शुभवार्ता सांगितली. तथापि गालिलचा मांडलिक राजा हेरोदियाने आपली भावजय हेरोदिया हिच्याशी लग्न केल्यामुळे आणि इतर अनेक चुकीच्या गोष्टी केल्यामुळे योहानाने हेरोदावर जाहीरपणे टीका केली. म्हणून हेरोदाने योहानाला तुरुंगात टाकले. अशा रीतीने हेरोदाने आपल्या अनेक पापांत आणखी एकाची भर घातली. एके दिवशी जमावाचा बाप्तिस्मा झाल्यानंतर स्वतः येशूचा बाप्तिस्मा झाला. आणि तो प्रार्थना करीत असताना आकाश उघडले व पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने येऊन त्याच्यावर स्थिरावला. त्यावेळी स्वर्गातून एक वाणी म्हणाली, तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी पूर्ण संतुष्ट आहे. येशूने आपले लोकसेवेचे कार्य सुरू केले तेव्हा तो सुमारे 30 वर्षांचा होता. तो योसेफाचा पुत्र आहे असे लोक समजत असत. योसेफ हा एलीचा पुत्र होता. एली हा मत्ताथाचा, तो लेवीचा, तो मलखीचा, तो यन्नयाचा, तो योसेफाचा, तो आमोसाचा, तो नहुमाचा, तो हेसलीचा, तो नग्गयाचा, तो महथाचा, तो मत्तिथ्याचा, तो शिमयाचा, तो योसेखाचा, तो योदाचा, तो योहानानाचा,
तो रेशाचा, तो जरुब्बा बेलाचा, तो शल्तीएलाचा, तो नेरीचा, तो मलखीचा, तो अद्दीचा, तो कोसामाचा, तो एल्म दामाचा, तो एराचा, तो येशूचा, तो अलीयेजराचा, तो येरीमाचा, तो मत्थानाचा, तो लेवीचा, तो शिमोनाचा, तो यहूदाचा, तो योसेफाचा, तो योनामाचा, तो येलियाकीमाचा, तो मल्याचा, तो मिन्नाचा, तो मत्ताचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा, तो ईशियाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो सलमोनाचा, तो नहशोनाचा, तो अम्मीना दाबाचा, तो आदविनाचा, तो अर्णयाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाचा, तो योकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहमाचा, तो तेहराचा, तो नाहोराचा, तो सरूगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो एवराचा, तो शेलहाचा, तो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लामेखाचा, तो मथुशलाहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महललेलाचा, तो केनानाचा, तो अनुशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र होता।